नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ भरपूर लोकांसाठी खूप महत्त्वाचा असू शकतो म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो बऱ्याचशा लोकांना आपले स्वतःचे घर आपली स्वतःची वास्तू हवी असते आणि भरपूर समस्या येतात स्वतःचं घर बनवण्यासाठी स्वतःची वास्तू निर्माण करण्यासाठी आणि येणारच कारण खूप मोठी एक गोष्ट असते जी आपल्याला स्वीकारायची असते जे आपल्याला पूर्ण करायची असते आणि यामध्ये समस्या भरपूर येतात मित्रांनो पण यासाठी उपाय भरपूर असतात तोडगे भरपूर असतात पण ते यशस्वी होत नाही ते फक्त अंधश्रद्धा म्हणून लोकांच्या मनात बसलेले असतात पण मित्रांनो जर श्रद्धेने आणि विश्वासाने तुमचा विश्वास स्वामींवर असेल तुम्हाला स्वामी सेवेवर विश्वास असेल तर तुम्ही स्वामी सेवेमधून एक पूर्तता करू शकतात एक मार्ग तुम्हाला मिळू शकतो बघा सेवा करून किंवा उपाय करून तुमचं घर काही ऑटोमॅटिकली बनणार नाही फक्त जर उपाय स्वामी सेवेमधून तुम्ही पूर्तता करायची असेल तर स्वामी फक्त तुम्हाला मार्ग दाखवतील की तुम्ही या मार्गावर चाललात तर तुमचं घर नक्की बनेल तर मित्रांनो बरेचसे लोक प्रश्न विचारत असतात की आम्ही भाड्याच्या घरात राहतो सध्या घराची भाडी खिशाला परवडत नाही भरमसाठ भाड्यामुळे आम्हाला दर महिन्याला फार आर्थिक चंचन जाणवते आणि इच्छा आहे स्वतःचं घर घेण्याची खूप प्रयत्न करत आहोत आमच्या या प्रयत्नांना यश येण्यासाठी काय करावे हे कळत नाही तेव्हा त्यांना सेवा दिली जाते तेव्हा त्यांना एक उपाय दिला जातो तो म्हणजे असा की श्री विश्वकर्मा हे चराचर सृष्टीचे बांधकाम करता आहेत तुम्ही ऐकलं असेल की देवांचे महल किंवा राजा महाराजांचे महल हे विश्वकर्मा निर्मित करत असतात कितीतरी मंदिरे कितीतरी महाल त्यांनी बनवले आहेत याचा उल्लेख तुम्हाला भरपूर पुरातन पुस्तकांमध्ये अध्यायांमध्ये मिळेल यांनी यांचे पुरातन काळात फार महत्त्व होते देवांच्या सर्व वास्तू त्यांनीच बांधल्या होत्या ते देवांचे वास्तुशिल्पी तज्ज्ञ होते त्यांनी लिहिलेली संहिता आजही वास्तुशास्त्र विश्वकर्मा प्रकाश स्थापत्य देव आदी नावाने गणली जातात तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती मिळेलच ज्यांना घर घेण्याच्या प्रयत्नात यश येत नाही त्यांनी श्री विश्वकर्मा यांच्या फोटोचे पूजन करावे मित्रांनो घरामध्ये एक छोटासा फोटो श्री विश्वकर्मा यांचा ठेवावा आणि त्यांची पूजा करावी मार्केटमध्ये किंवा जिथे पोथी मिळतात तिथे श्री विश्वकर्मा चालिसा मिळते तुम्ही ती श्री विश्वकर्मा चालिसा आणून रोज संध्याकाळी श्री विश्वकर्मा चालिसा म्हणावी आणि नंतर रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करून सूर्याची उपासना करावी श्री विष्णू आणि लक्ष्मीची उपासना करावी याने नक्कीच घराची इच्छा पूर्ण होते याने तुम्हाला एक मार्ग दिसेल की कोणत्या मार्गावर चालून तुम्ही घर निर्मित करू शकतात आणि ज्या प्रयत्न तुम्ही करत असतात त्या प्रयत्नामध्ये यश मिळते बघा काही घर स्वतःहून तुमच्याकडे येणार नाही ये घर तुम्हालाच बनवावं लागेल को तुम्हाला बांधावं लागेल त्यासाठी प्रयत्नही तुम्हाला करावा लागेल पण त्या प्रयत्नांमध्ये यश मिळण्यासाठी ही छोटीशी सेवा हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून बघा वेळ लागेल पण हो यश तुम्हाला नक्की मिळेल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद